उद्या तिकीट नाही दिलं तर काय, हे त्यांना छाती टोपणे एकच सांगितलं. काही जरी झालं, मातोश्री या मंदिरामध्ये मला शब्द मिळाला आहे, तो शब्द पाठीमागं जाणार नाही याची खात्री अख्ख्या महाराष्ट्राला आहे. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका, कारण कुस्ती खेळत असताना प्रतिस्पर्ध्यावर बोलावं लागत नाही, तिथं डाव मारून त्याला चितपटच करावं लागतंय. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्व मला विरोधक मानणाऱ्या सर्व सन्माननीय नेत्यांना सांगेन, उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात मी 100% आहे. अब होश में रहो नादानो, हम प्यार से समझाते हैं, जब जीत पर आ जाते हैं हम, फिर अपनी भी नहीं सुनते हम. अंजाम जो भी हो उसका, खुद को रोक नहीं पाते हम. ध्वज लेके हाथों में हम मैदान में जब उतर जाते हैं, और जिस मैदान में हम जाते हैं जीत कर ही वापस आते हैं. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या मिरज शहरामध्ये संपन्न होत असणाऱ्या भव्य दिव्य अशा जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माझे मार्गदर्शक आदरणीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार वैभव नाईक साहेब, आपले संपर्क प्रमुख नितीनजी भानुगडे साहेब, तसेच कुस्ती क्षेत्रातून मला पाठिंबा देण्यासाठी जवळजवळ साहेब 25 महाराष्ट्र केसरी आणि 11 हिंद केसरी उपस्थित आहेत, आणि त्यांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. कुस्ती क्षेत्रातले माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मंगलदास अप्पा बांधल, पुण्यावरून खास उपस्थित असणारे इथं कुलदीप तात्या कोंडे असतील, हिंद केसरी संतोष वेताळाबा, कुस्ती सम्राट पहलवान असलम काजी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, बाला रफिक, सई चाऊस, तसेच उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील कुस्तीगीर, आपल्या सांगली जिल्हा प्रमुख आदरणीय विभूते बापू अभिजित दादा व व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, आज खरोखर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. पश्चिम महाराष्ट्रातली शिवसेना पक्षाची जनसंवाद सभा व पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची ही पहिली सभा आज संपन्न होत आहे. आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस असेल, सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. कोणी गैरसमज करून घेऊ नये. व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जवळ 4 ते 5 तालुका प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, समोर उपस्थित आहेत. सुरुवातीला मी सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांचे सर्व मी पहिले प्रथम स्वागत करतो, आभार मानतो इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल. आज साहेब मला काही गोष्टी इथं जाणीवपूर्वक सांगायच्या आहेत. लोकसभेची उमेदवारी देत असताना प्रत्येक पक्षामध्ये विचार केला जातो, ह्याच्या पाठीमागं ह्याचे वडील आमदार होते का, खासदार होते का,
ह्याची पार्श्वभूमी काय आहे, घरात पाठीमागं कोण, कुठली संस्था, शिक्षण संस्था, साखर संस्था पाठीमागं आहे का? परंतु साहेब, तुम्ही मात्र माझी कुठलीही चौकशी न करता फक्त सामाजिक क्षेत्राचा आढावा माझा घेऊन एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारखी लोकसभेच्या उमेदवारीची जी शब्द तुम्ही जो दिला, तो खरोखर महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या मुलाचा तुम्ही सन्मान केलेला आहे असं मला वाटतंय. तसे साहेब, आजपर्यंत पैलवान म्हटलं की राजकारण, राजकारण म्हटलं की पैलवान ही नुसतीच व्याख्या होती, पण आजपर्यंत असं होत आलं की सर्व राजकारणी लोक पैलवानांचा उपयोग करून घ्यायचे. पण आज साहेब तुम्ही जे धाडस दाखवले की देशातल्या सर्वात मोठ्या संसदेत पाठवण्याचं जे धाडस तुम्ही केलं एका पैलवानाला, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पैलवानांचा एक प्रकारचा सन्मान केलेला आहे मला उमेदवारी देऊन असं मला वाटतंय. तसे साहेब, परवा मी आपल्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवरती जाहीर प्रवेश केला. आज मी अभिमानाने सांगतो साहेब की माझ्या सांगली जिल्ह्यासाठी मी रक्ताचं पाणी करून 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये डबल महाराष्ट्र केसरीची होण्याचा मान ह्या सांगली जिल्ह्याला मी 35 वर्षानंतर मी तो मान मिळवून दिलेला आहे. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा कुस्तीगीर परिषदेच्या स्थापनेनंतर 60 वर्षात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळणारा हा सांगली जिल्ह्याचा एकमेव पैलवान म्हणजे मी स्वतः चंद्रहार पाटील. आजपर्यंत जे काही केलं साहेब ते मी माझ्या सांगली जिल्ह्यासाठी केलं, आणि जे केलं ते छाती ठोकपणे केलं. कुठलीही गोष्ट अशी केली नाही की सांगली जिल्ह्याचे मान शर्मेनं खाली जाईल. कारण आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणारा बैलगाडी शर्यत असतील, त्या बैलगाडी क्षेत्राला गोवंश संवर्धन म्हणून तो आम्ही एक फाउंडेशन मार्फत जो एक विषय हातात घेतला, आणि खरोखर शेतकऱ्याचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडी क्षेत्राची एक उंची वाढवण्याचं आम्ही काम केलं, आणि ते खरोखर यशस्वीरित्या पार पडलं. भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी स्पर्धा 2 वेळा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवल्या आमच्या फाउंडेशन मार्फत. तसेच साहेब, अनेक पक्षांनी, अनेक नेत्यांनी अनेक प्रकारच्या यात्रा काढल्या, राजकारण डोळ्यासमोर ठेवून असेल किंवा अनेक कुठली स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून असेल, पण जनतेच्या गरज ओळखून आज आमच्या फाउंडेशन मार्फत साहेब मी जय हिंद महारक्तदान हा यात्रा, हा उपक्रम आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये राबवला. भारतासाठी व भारतीय सेनेसाठी 1 लाख जणांचं रक्त गोळा करायचं, आणि ते भारतीय सेनेवर रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांना पाठवायचं. अशा पद्धतीचा एक उपक्रम आमच्या फाउंडेशनच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहोत साहेब आम्ही. त्यानंतर रावसाहेब, मला ज्या लाल मातीनं ही ओळख निर्माण करून दिली, आज मी तुमच्यासमोर ह्या लाल मातीच्या आशीर्वादामुळे उभा आहे. एकदा नाही तर 2 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला मिळवण्यात मला ज्या लाल मातीमुळे यश मिळालं, त्या लाल मातीच्या कुठंतरी ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्याची काहीतरी सेवा करता यावी म्हणून भारतातील सर्वात मोठी तालीम मी आज माझ्या गावी विटा इथे सांगली जिल्ह्यामध्ये उभा करतोय की पंजाब, दिल्ली, हरियाणामध्ये ज्यावेळेस कुस्तीचा विषय निघेल आणि कुस्तीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला सांगली जिल्ह्यातच यावं लागेल, अशा पद्धतीचं तालमीचं काम मी माझ्या गावी विटा इथे चालू केले साहेब. असे अनेक उपक्रम साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये मी साहेब गेली 2 वर्ष झालं सातत्यानं करतोय. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. खरं तर जिल्ह्याच्या आता न झालेल्या विकास कामाबद्दल भरपूर बोलता येईल. आता मगाशी सांगितलं सरांनी एअरपोर्टचा विषय असेल, ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी एम आय डी सीचा विषय असेल,
असे अनेक प्रश्न जिल्ह्याचे प्रलंबित आहेत जे केंद्र स्तरावरनं व्हायला पाहिजे होते पण ते आजपर्यंत झालेले नाहीत. आणि खरंखर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जी जी विकास कामं करता येतील तेवढे साहेब मी करण्यास बांधील आहे. हा मी आज आमच्या समक्ष सर्व जनतेला शब्द देतो. आज साहेब एक विषय आज घ्यायचा झाला, आज एक साधा विषय घ्यायचा झाला तर आज मिरजला साहेब तुम्हाला सभेला यायचं होतं पण तुम्हाला उतरावं लागलं कोल्हापूर एअरपोर्टला. 1980 दशकामध्ये सांगली शेजारी कोल्हापूर गाव असणाऱ्या 80 दशकामध्ये एअरपोर्ट होतं आणि ती आजही आहे. 80 दशकामध्ये इथं स्वर्गीय इंदिराजी गांधी साहेब यांचं विमान उतरलेलं होतं, यशवंतराव चव्हाण साहेबांचं विमान इथं उतरलं होतं पण नंतरच्या काही वर्षामध्ये त्याच्याकडं दुर्लक्षित असल्यामुळं त्याचा पाठपुरावा न केल्यामुळं ते आज एअरपोर्ट बंद आहे. सांगली जिल्ह्याच्या जनतेला प्रश्न पडलेला आहे. आज सांगली जिल्ह्याचं जर बघितलं आपण, शेजारी कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कराडला एअरपोर्ट आहे, सोलापूरला एअरपोर्ट आहे आणि आपल्या कर्नाटक राज्यातला बेळगाव जिल्हा असेल बेळगाव जिल्ह्यात सुद्धा एअरपोर्ट आहे. फक्त चारही बाजूने एअरपोर्ट आहे आणि सांगली जिल्ह्यातच एअरपोर्ट नाही. साहेब मी आज तुमच्या साक्षीनं साहेब एक शब्द देऊ इच्छितो सर्व जनतेला, कारण आज सांगली जिल्हा सेंटर लाईन चारही बाजूने चार जिल्हे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात एअरपोर्ट आहे, फक्त सांगली जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट नाही. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर खासदार म्हणून ज्यावेळेस मी निवडून येईन 2029 साली, ज्यावेळी परत माझ्या उमेदवारीची जी सभा इथं होईल त्यावेळी तुमचं विमान कोल्हापूरला नाही तर कोल्हापूरला तुमचं स्वागत होईल, एवढंच मी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला शब्द देतो. साहेब परवा 11 तारखेला मी आदरणीय आपल्या उरावसाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला मातोश्रीवर 11 तारखेला. आत्तापर्यंतची वाटचाल अशी होती साहेब की कोण पाठीमागं नेता नाही, पक्ष नाही, कुठली संस्था नाही, पण गेली 2 वर्ष झालं जनतेत मिसळणं, जनतेचं काम करणं आणि सामाजिक क्षेत्रात जी जी कामं करता येतील ती काम करत होतो. परवा 11 तारखेला प्रवेश केल्यानंतर माघारी आल्यानंतर अनेक फोन आले, अनेक पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा येऊन भेटले की कसं काय धाडस केलंस, कोण आहे, म्हणजे कुणी सांगितलं आणि तू कसं काय तिथं जाऊन एवढं मोठं धाडस केलं की एवढ्या मोठ्या 500 गाड्या 4 व्हीलर जाऊन तू प्रवेश केला, पण पुढचं काय, उद्या तिकीट नाही दिलं तर काय. हे त्यांना छाती टोकपणे एकच सांगितलं, काही जरी झालं मातोश्री या मंदिरामध्ये मला शब्द मिळाला आहे, तो शब्द पाठीमागं जाणार नाही याची खात्री अख्ख्या महाराष्ट्राला आहे, त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका. माझं काय होईल, चांगलं होईल, वाईट होईल, आदरणीय उद्धव साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, त्यामुळे त्याची काळजी कुणीही करायची गरज नाही. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून साहेब मी परवाच आपल्याला म्हटलं कुस्ती क्षेत्रात काम करत असल्यामुळं बोलण्याची जास्त सवय नाही, कारण कुस्ती खेळत असताना प्रतिस्पर्ध्यावर बोलावं लागत नाही, तिथं डाव मारून त्याला चितपटच करावं लागतंय. तरीसुद्धा आज वर्ष 2 वर्ष या काळात थोडं थोडं जमायला लागले. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सर्व मला विरोधक मानणाऱ्या सर्व सन्माननीय नेत्यांना सांगेन, उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात मी 100% आहे, फक्त काही गोष्टी आहेत त्या आपण सन्मानपूर्वक करू. शेवटी मला आता विरोधकांना एकच सांगायचंय, अब होश में रहो नादानो, हम प्यार से समझाते हैं, जब जीत पर आ जाते हैं हम फिर अपनी भी नहीं सुनते हम. अंजाम जो भी हो उसका खुद को रोक नहीं पाते हम. ध्वज लेके हाथों में हम
मैदान में जब उतर जाते हैं और जिस मैदान में हम जाते हैं जीत कर ही वापस आते हैं। साहेब तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात, एवढी मोठ्या सभेला आपण उपस्थित दाखवलीत, त्याबद्दल मी तमाम सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आपले आभार मानतो।